पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील महिलांनी अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. तर पिंपळगाव हरेश्वरचे उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी 2 दिवसात सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात येतील असे आश्वासन देखील दिले होते. मात्र अवैध धंदे करणाऱ्यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांनी आंदोलनकर्त्या महिला ग्रामस्थांना व पत्रकारांना धमकवण्याचा प्रकार आता सुरू केलाय. अशा 10 जूनपर्यंत गावातील सट्टा पत्ता दारू कायमस्वरूपी बंद न झाल्यास पोलिसांना साडी चोळी व बांगड्यांचा आहेर देण्याचा निर्णय महिलांनी घेतलाय व तसे निवेदन पाचोरा प्रांत कार्यालय येथे देण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील महिलांनी मागील आठवड्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीवर धरणे आंदोलन केले होते. यावेळी उपसरपंच ॲडव्होकेट मंगेश गायकवाड यांनी अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी केलेल्या ठरावासह पोलीस कार्यवाही करत नाही असं सांगितलं होतं. तर पिंपळगाव हरिश्वरचे उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी 2 दिवसात सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात येतील असं आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र महिलांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ठोस भूमिका घेऊन कार्यवाही न करता आम्ही मारल्यासारखं करू तुम्ही रडल्यासारखं करा असं करत सतत आठवडाभर अवैध धंदेवाल्यांसोबत खो खो खेळ खेळत देखावा निर्माण केला. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना पाठिंबा मिळतोय. यातून त्यांनी आंदोलनकर्त्या महिला ग्रामस्थांना व पत्रकारांना धमकवण्याचा प्रकार सुरू केलाय. अशात महिला वर्गाने थेट पाचोरा प्रांत कार्यालय गाठून येत्या 10 जूनपर्यंत गावातील सत्ता पट्टा दारू कायमस्वरूपी बंद करण्यासाठी निवेदन दिलं आहे. अवैध धंदे बंद न झाल्यास 10 जून रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना साडी चोळी व बांगड्यांचा आहेर देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या निवेदनावर शेकडो महिलांच्या सह्या आहेत. दारू बंद